महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणू बडिवलपर्स। इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन। स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तांभूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे। सर्वांच्या हृदयामध्ये क्रांतीवीरांची ती मशाल आठवणींच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असलं तरी ती मशाल केव्हाच विझली। एवढंच काय, प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकपुरतेच शिल्लक आहे। 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती। क्रांती लढ्याची आठवण म्हणून 9 ऑगस्टला क्रांती दिन पाळला जातो, परंतु आज या दिवसाचं महत्त्व नवीन पिढीलाच नाही तर नेते पुढाऱ्यांनाही राहिलेलं नाही हे विदारक वास्तव्य समोर येत आहे। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील भूमिपुत्र क्रांतीरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे हे जन्मगाव। गावामध्ये त्यांचे मोठे स्मारक असताना तालुक्यातील राजकीय नेते मंडळी, तालुक्याचे आमदार, खासदार, शासकीय यंत्रणा अभिवादनासाठी वेळ मिळत नसल्यानं क्रांतिकारकांच्या कार्याचा विसर पडला की काय असा संतप्त सवाल गावकरी विचारतायत। त्यांनी अक्षरशः पाठ फिरवल्यामुळे गावात एकच चर्चा होती। मात्र तळेगाव ढमडेरे येथे राष्ट्रीय स्मारक कमिटी सदस्य आणि हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता समितीचे प्रमोद फुलसुंदर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान गटनिहाय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे। ग्रामपंचायत तळेगाव ढमडेरे स्वातंत्र्य सैनिक राजकुमार गुजर प्रशाला आणि समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने तळेगाव ढमडेरे येथील त्यांच्या स्मारकामध्ये पुष्पहार अर्पण करून मानवंदना वाहण्यात आली। हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान होते। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह पंजाबमधील अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली, त्यामुळे पिंगळे यांचे कार्य आणि जीवनचरित्र सर्वपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आजच्या तरुण पिढीने देखील त्यांचा आदर्श घेणे अपेक्षित आहे। मराठी पाठ्यपुस्तकामध्ये शासनाने हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या कार्याच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा। ग्रामपंचायत प्रशासनाने आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून क्रांतिकारकांच्या स्मारकाचे नूतनीकरण व्हावे। क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकाला स्वातंत्र्य मंदिर असे नामकरण देण्यात यावे। अशा विविध मागण्या हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्यात। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव ढमडेरे ग्रामपंचायतच्या सरपंच अंकिता भुजबळ, पंचायत समिती माजी सभापती आरतीताई भुजबळ, महेश बापू ढमडेरे, शिवाजीराव भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमडेरे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, संदीप अण्णा ढमडेरे, ॲडव्होकेट सुरेश भुजबळ, चेतना ढमडेरे, गोविंद ढमडेरे, सचिन पंडित, दुर्गेश भुजबळ, नवनाथ भुजबळ, सचिन नरके, गोपाळ भुजबळ, भगवान खुरपे तसेच दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत नरके तर आभार मयूर भुजबळ, स्वप्नील शेलार यांनी मानले। कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र न्यूज लाईव्हला मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत, पाहूयात। जावं आणि इथे एक लायब्ररी पण असावी, या लायब्ररीत एक माणूस असावा आणि सर्व प्रकारचं पुस्तकं इथे वाचायला मिळावी। वाचनातून ज्ञान वाढतं, ज्ञानामुळे मानवाचा विकास होतो, तर तशा प्रकारची काही योजना इथल्या सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायत, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी अशा या स्वातंत्र्य मंदिराला
स्वतंत्र देणग्या द्याव्या, त्याचा ऑडिट पण व्हावं दरवर्षी, आणि अशा पद्धतीने चालावं. मंदिर म्हटल्यानंतर जरा वेगळ्या भावना होतात आणि स्मारक म्हटल्यानंतर वेगळ्या भावना होतात. म्हणून मी पहिल्या दिवशी इथं बोलताना म्हणलो यांना या सगळ्यांना स्वातंत्र्य मंदिर असं नाव दिलं जावं. नमस्कार. आज क्रांती दिन स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांचा स्मृती दिन म्हणून या दिवशी साजरा केला जातो. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही क्रांती दिन साजरा केला. क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत अनेक स्पर्धांचं आम्ही आयोजन केलं आहे आणि या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्याचप्रमाणे विष्णू गणेश पिंगळेंचे विचार मनामनात आणि घराघरात पोचावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याच निमित्ताने निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण या स्पर्धेसाठी सहभागी व्हावं आणि या विष्णू गणेश पिंगळेंचे विचार जे क्रांतीचे विचार होते, एक थिंगी पेटून क्रांतीची मशाल त्यांनी पेटवली, तर या हुतात्म्याला स्मरून अभिवादन करून या दिवसाचं सोनं करावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये क्रांती निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन. या दिनानिमित्त मी एक मागणी करतो की आपल्या सुपुत्राचा इतिहास आपल्या गावच्या सर्व राज्यातील लहान मुलांना, विद्यार्थ्यांना, तसेच युवकांना समजावा यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा इतिहासाचा धडा यावा, त्यांच्याबद्दलची माहिती संपूर्ण देशाला, राज्याला कळावी ही या ठिकाणी मी मागणी करतो. विष्णू गणेश पिंगळे इंजिनियर झाल्यानंतर अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतून डायरेक्ट बंगालमध्ये गेले आणि गदर पार्टीत सामील झाले. बॉम्ब तयार करायचं शिक्षण घेतलं आणि सैनिकांमध्ये फूट पाडण्यासाठी गदर पार्टीचं म्हणून काम करत असताना त्यांना अटक झाली आणि या तळेगावचं नाव स्वातंत्र्य भारत करण्याच्या याच्यामध्ये एक मोठा वाटा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा आहे आणि त्यांच्या तरुणपणीच त्यांना फाशी झाली. त्यांच्या फाशीला आज 103 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षी 2 वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही चांगला मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला होता आणि या गावात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेचं स्मारक जरी होतं तरी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी ही 2001 सालापासून ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान संभाजी भुजबळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने साजरी करण्यात आल्यानंतर आता अनेक संस्था या निमित्ताने जागृत झाल्या आणि या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी संस्था यायला लागल्या. या ठिकाणी हार अर्पण करून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांना अभिवादन करायला लागले. नवीन पिढीलाही कळायला लागले की आपला देश स्वतंत्र करण्यापूर्वी या ठिकाणचा एक तरुण, शिक्षित तरुण असा पिंगळे कुटुंबियातला याने आपलं बलिदान दिलं आणि म्हणून ही एक प्रेरणा घेऊन नवीन कार्यकर्ते आणि तरुण जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये देशभावना या निमित्ताने वाढते आहे. म्हणून जास्तीत जास्त कार्यक्रम आणि जास्तीत जास्त मुलांनी या आमच्यासारख्या ग्रामस्थांना एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या गावी जन्म घेतला. मग त्यामध्ये कुमार जयसिंगराव ढमढेरे असतील किंवा ढमढेऱ्यांचा इतिहास या गावाला ज्ञात आहे, परंतु आज हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या निमित्तानं 9 ऑगस्ट क्रांती दिन हा संपूर्ण देशामध्ये जे स्वातंत्र्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्यांनी वीरांनी आपलं हुतात्म्य पत्करलं आणि देशाकरता बलिदान दिलं त्याची जाणीव आजच्या तरुण पिढीला होणं अतिशय गरजेचं आहे. हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे कुटुंबातील वारसदार आदरणीय पिंगळे गुरुजी, मग त्यांचे चिरंजीव रवी पिंगळे असतील किंवा या ठिकाणी उपस्थित असलेले स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी असतील, की त्यांनी ज्या ज्या भावना अपेक्षित या ठिकाणी केलेल्या आहेत, नव्या पिढीला आजच्या हा स्वातंत्र्य वीरांचा जो इतिहास आहे हा माहिती पाहिजे की आपल्या देशामध्ये काम करत असताना देशाला स्वातंत्र्य देण्याकरता मग गदर पार्टीच्या माध्यमातून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांनी कशा पद्धतीनं लाहोरमध्ये जाऊन आंदोलन केलं आणि अतिशय हाल अपेष्टा करून त्यांनी स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा थोर वीराला माझ्या ढमढेरे परिवाराच्या वतीनं व शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे असेल
आमचे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप किंवा आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि विशेष उल्लेख करतो की या ठिकाणी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक समिती की जी प्रमोद फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आहे त्यांची माफक अपेक्षा आहे की गुरुजींनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी मंदिर व्हावं की महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल मग त्यामध्ये ग्रामपंचायत देखील असेल किंवा इतर जिल्हा परिषद असेल की यामध्ये असणारा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळ्यांनी त्यांच्या वारसदारांनी जी प्राथमिकता जी प्रामाणिक भूमिका मांडली की विद्यार्थ्यांना लायब्ररी असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर, तळेगाव ढमडेरे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.